रोजगार हमी योजनेत तत्कालीन काळातील हजेरी सहाय्यकास पगारापोटी एक कोटी पंच्याहत्तर लाखांची देय रक्कम तत्काळ द्यावी असा आदेश उच्च न्यायालयानं जिल्हा परिषदेला दिला आहे जिल्हा परिषदेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेत तात्कालीन काळात हजेरी सहाय्यक म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्यास पगारापोटी देय असलेली एक कोटी पंचाहत्तर लाख रुपयांची रक्कम या कर्मचाऱ्यास देण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं जिल्हा परिषदेला दिले आहेत या कर्मचाऱ्यास इतकी मोठी रक्कम देणार कोठून असा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे दरम्यान एकोणीशे ऐंशीच्या दशकात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि लघु पाटबंधारे विभागात हजेरी सहाय्यक यांची नियुक्ती होती। मात्र योजनेतील काम कमी झाल्यानंतर हजेरी सहाय्यक यांना काम देणं बंद करण्यात आलं यावेळी तात्कालीन कर्मचारी प्रकाश मासाळे यांनी जिल्हा परिषदेविरोधात न्यायालयात धाव घेतली दरम्यान सोलापुरातील कामगार न्यायालयानं यापूर्वीच माशाळे यांना वेतनापोटी देय असणारी रक्कम देण्याचे आदेश दिले होते या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यानं माशाळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती दरम्यान उच्च न्यायालयानं मासाळी यांना देय असणारी रक्कम जिल्हा परिषदेकडून देण्यात यावी असे आदेश दिले आहेत